पनवेल महापालिका हद्दीत 25 तर पनवेल ग्रामीण मध्ये 3 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे। त्यापैकी पनवेल महापालिका क्षेत्रातील एका कोरोनाबाधित महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती महापालिका प्रशासनाने दिली आहे, तर पनवेल ग्रामीण मध्ये 2 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे। पनवेल महापालिका हद्दीत आजपर्यंत नोंद झालेल्या कोरोनाबाधित रुग्णांपैकी 282 रुग्ण बरे होऊन घरी परतले असून 22 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे, तर पनवेल ग्रामीण मध्ये मृतांची संख्या ही 9 वर पोहोचली आहे। दरम्यान आजपर्यंतच्या एकूण 183 कोरोनाबाधित रुग्णांपैकी आतापर्यंत 114 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे। पनवेल महापालिका क्षेत्रात कामोठे सेक्टर 10 देवलीला सोसायटी येथील एकाच कुटुंबातील 2 व्यक्ती कोविड-19 पॉझिटिव्ह आलेल्या आहेत। सदर कुटुंबातील 1 व्यक्ती या आधीच कोविड-19 पॉझिटिव्ह आली आहे आणि त्यांच्यापासूनच या दोघांना संसर्ग झाल्याचा अंतिम निष्कर्ष आहे। कळंबोली सेक्टर 13 श्रद्धा सोसायटी येथील 21 वर्षे एक महिला कोविड-19 पॉझिटिव्ह आली आहे। ही महिला कामोठे येथील एका हॉस्पिटलमध्ये स्टाफ नर्स म्हणून कार्यरत आहे। कामाच्या ठिकाणी या महिलेला संसर्ग झाल्याचा निष्कर्ष आहे। कामोठे सेक्टर 22 गंगा गॅलेक्सी सोसायटी येथील 54 वर्षे एक व्यक्ती कोविड-19 पॉझिटिव्ह आली आहे। ही व्यक्ती BPT मस्जिद बंदर मुंबई येथे कार्यरत आहे। कामाच्या ठिकाणी या व्यक्तीला संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे। कामोठे सेक्टर 34 संस्कृती सोसायटी येथील एकाच कुटुंबातील 3 व्यक्ती कोविड-19 पॉझिटिव्ह आल्या आहेत। सदर कुटुंबातील कुटुंब प्रमुख या आधीच कोविड-19 पॉझिटिव्ह आले आहेत आणि त्यांच्यापासूनच या तिघांना संसर्ग झाल्याचा अंतिम निष्कर्ष आहे। कामोठे सेक्टर 35 रिद्धिसिद्धी अपार्टमेंट येथील एक महिला कोविड-19 पॉझिटिव्ह आली आहे। सदर महिलेची एक नातेवाईक या आधीच कोविड-19 पॉझिटिव्ह आली आहे आणि तिच्यापासूनच या महिलेला संसर्ग झाल्याचा अंतिम निष्कर्ष आहे। कळंबोली सेक्टर 14 अमृतवेल सोसायटी येथील एकाच कुटुंबातील 2 व्यक्ती कोविड-19 पॉझिटिव्ह आल्या आहेत। या दोन्ही व्यक्ती मुलुंड व ठाणे येथील हॉस्पिटलमध्ये कार्यरत आहेत। कामाच्या ठिकाणीच या दोघांना संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे। कामोठे सेक्टर 20 ओंकार आर्केड सोसायटी येथील 33 वर्ष एक व्यक्ती कोविड-19 पॉझिटिव्ह आली आहे। सदर व्यक्ती बेलापूर येथील एका हॉस्पिटलमध्ये डॉक्टर म्हणून कार्यरत आहे। कामाच्या ठिकाणी या व्यक्तीला संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे। कळंबोली सेक्टर 2 वृंदावन सोसायटी येथील एक महिला कोविड-19 पॉझिटिव्ह आली आहे। सदर महिला खारघर येथील एका हॉस्पिटलमध्ये डॉक्टर म्हणून कार्यरत आहे। कामाच्या ठिकाणीच या महिलेला संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे। नवीन पनवेल सेक्टर 13 येथील एक 2 वर्षीय मुलगी कोविड-19 पॉझिटिव्ह आली आहे। या मुलीची आई या आधीच कोविड-19 पॉझिटिव्ह आली आहे आणि तिच्यापासूनच मुलीला संसर्ग झाल्याचा अंतिम निष्कर्ष आहे। तळोजा नावडे श्री द्वारका बिल्डिंग येथील 28 वर्ष एक व्यक्ती कोविड-19 पॉझिटिव्ह आली आहे। सदर व्यक्ती नवी मुंबई येथे पोलीस कर्मचारी म्हणून कार्यरत आहे। कामाच्या ठिकाणीच यांना संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे। कळंबोली आसुळगाव सेक्टर 4 राशी वैभव निवास येथील 15 वर्ष एक मुलगा कोविड-19 पॉझिटिव्ह आला आहे। सदर मुलगा उपचारांसाठी वारंवार हॉस्पिटलमध्ये जात होता आणि हॉस्पिटलमध्येच या मुलाला संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे। नवीन पनवेल सेक्टर 4 पुष्पावर्षा सोसायटी येथील एकाच कुटुंबातील 2 व्यक्ती कोविड-19 पॉझिटिव्ह आल्या आहेत। सदर कुटुंबातील एक महिला या आधीच कोविड-19 पॉझिटिव्ह आली आहे आणि तिच्यापासूनच या दोघींना संसर्ग झाल्याचा अंतिम निष्कर्ष आहे। खारघर सेक्टर 21 साईदीप सोसायटी येथील 64 वर्ष एक महिला कोविड-19 पॉझिटिव्ह आली आहे। खारघर कोपरागाव सेक्टर 10 श्री सदानंद सदन येथील 26 वर्ष एक व्यक्ती कोविड-19 पॉझिटिव्ह आली आहे। सदर व्यक्ती कोकण भवन बेलापूर येथे वाहन चालक म्हणून कार्यरत आहे। कामाच्या ठिकाणी या व्यक्तीला संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे। कामोठे सेक्टर 22 श्री गणेश सोसायटी येथील 37 वर्ष एक व्यक्ती कोविड-19 पॉझिटिव्ह आली आहे। सदर व्यक्ती बालाजी हॉस्पिटल भायखळा येथे डॉक्टर म्हणून कार्यरत आहे। कामाच्या ठिकाणीच या व्यक्तीला संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे। खारघर सेक्टर 20 प्रीस टॉवर श्री सत्यम सोसायटी येथील 51 वर्षीय व्यक्ती कोविड-19 पॉझिटिव्ह आली आहे। खारघर सेक्टर 15 गॅलेक्सी करीना सोसायटी येथील 52 वर्षीय व्यक्ती कोविड-19 पॉझिटिव्ह आली आहे। सदर व्यक्ती मुंब्रा पोलीस ठाणे येथे पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत आहे। कामाच्या ठिकाणीच या व्यक्तीला संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे। कामोठे सेक्टर 10 अलंकापुरी सोसायटी येथील 27 वर्ष एक महिला कोविड-19 पॉझिटिव्ह आली आहे। सदर महिला ही टाटा हॉस्पिटल मुंबई येथे उपचाराकामी जात होती। हॉस्पिटलमध्येच या महिलेला संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे।
कामोठे सेक्टर 10 पुष्पमीना सोसायटी येथील 45 वर्ष एक व्यक्ती कोविड-19 पॉझिटिव्ह आली आहे. सदर व्यक्ती सिप्ला हॉस्पिटल चेंबूर येथे डॉक्टर म्हणून कार्यरत आहे. कामाच्या ठिकाणीच या व्यक्तीला संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे. कळंबोली रोडपॉली सेक्टर 8E बियांका सोसायटी येथील 35 वर्ष एक महिला कोविड-19 पॉझिटिव्ह आली आहे. दरम्यान महापालिका क्षेत्रात खांदा कॉलनी कन्हैया अपार्टमेंट येथील 47 वर्ष एक महिला कोविड-19 पॉझिटिव्ह आली होती. सदर महिलेचे दिनांक 27 मे रोजी दुःखद निधन झाले आहे. या महिलेला यापूर्वी क्षयरोग व यकृताचा आजार होता. तर पनवेल ग्रामीण मध्ये विचुंबे येथील ओमकार कृष्णा पार्क येथील 20 वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाली. या महिलेच्या कुटुंबातील एक सदस्य आधीपासूनच कोरोना पॉझिटिव्ह असून त्याच्या संपर्कातून या महिलेला संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे. तसेच उल्वे सेक्टर 29 प्लॉट नंबर 89 व्हिक्टोरिया कासा सोसायटीतील 59 वर्षीय पुरुषाला कोरोनाची लागण झाली आहे. गॅरेज मेकॅनिक असलेल्या या व्यक्तीला कुटुंबातील कोरोनाबाधित सदस्यापासून संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे. याशिवाय पळसपे येथील 47 वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे. ही व्यक्ती पळसपे येथील कंटेनर गेट मध्ये कार्यरत असून कामाच्या ठिकाणी संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे. पनवेल ग्रामीण मधील 2 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून एकूण मृत्यूंची संख्या आता 9 वर पोहोचली आहे. मृत्यू झालेल्या व्यक्तींमध्ये चिखले येथील 79 वर्षीय वृद्धासह उलव्यातील विघ्नहर्ता अपार्टमेंट मधील 26 वर्षीय व्यक्तीचा समावेश आहे. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.